चला आज तर सकाळी पाणी आहे आणि आपण जेवढं लावलेले हे भुईमुगाचं बी हे इथपर्यंत झालेले 5-6 साऱ्या आणि आता बाकीचे हे उरलेले 4 आहे. तर ह्या 4 साऱ्या आपण करून घ्यायचे आहे. हा लसूण पण लावायचा आहे. चला आता हे धणे लसूण आणि भुईमुग आज उरलेलं काम एवढं करायचं. आपल्याला कोथिंबीर नाही पण आपल्याला मसाल्यासाठी भाजी करायची आहे. आता हे सुद्धा आहे ना, जिथं भुईमुग लावलाय ना तिथं वाफ्यामध्ये कॉपऱ्यामध्ये करून द्यायचे, तेवढेच धणे होतील का गा है की. नानीकडनं घेऊन आले मी, नानी होती तिथं. दोघी वहिनी नाही याला गेले म्हणे हरभरा नाही नाही हरभरा निंदायला, मग घरी नव्हती फक्त नानीच होती. नानीलाही सापडत नव्हते मग सापडले ते एकायचे. बरेच झालंय डळ असं हे करून चपलीने तसे दोन दोन त्याचे हे झाले फाप एका बीचं. तर बी वाढतं पण आणि सगळेच येतात ते धणे पण. हे धणे लसूण आणि भुईमुग आज उरलेलं काम एवढं यायचे नाही तर मग हे इथं करते ना कोथिंबीर आपल्याला. आपल्याला हे हां हे म्हणजे थोडंसं होल पडेले तर ही तर कोथिंबीरला म्हणून लावते हे नाही ते हे धणे करायचे आम्हाला. चला आता आपण वावरात जाऊया आणि धणे पण लावायचे लसूण आणि उरलेला भुईमूग. चला तिथून इथून आता सगळे वाफे झाले आणि हे राहिले भुईमूग लावायचा फक्त, म्हणजे भुईमुगाचं बी टोचून द्यायचं आहे आपल्याला लावायचं आहे. तर हे दोनच राहिले म्हणजे इथून आता हा जो आहे हा वाफा हा इथपर्यंत रे हा इथपर्यंत आणि तो हा इथपर्यंत असा. आणि त्यानंतर आता आपलं लावायचं आहे हा लसूण आणि हे धणे. रगडलं रगडून आणलं रगडले का ते? हा तुम्हाला घरी लावायचे ना खायला. हा आपलं धणे करायचे तुम्हाला सांगत मी लावू शकतो. हा लसूण लावल्यावर होईल. लाईट नाही लाईट नाही ना लाईट गेली. मोटर चालू करून वाफे भरून घ्यायची कमी झाली नसते पण मग काही एका तासामध्ये किती अर्धा तास तरी लाईट होती का? दोन झाला नाही मला सांग अर्धा तास लाईट नव्हती पाणी भरलं लगेच लाईट गेली. लाईट आली चालू करून द्यायला का? आता झालंय ना काका म्हणे एवढं भरून झालं यांचं झालं का मग लगेच जेवण झालं काय लाईट गेली. पहिल्या पाण्याला थोडं येवत दुसऱ्या पाण्याला नाही प्रॉब्लेम यायचा. हा दुसऱ्या पाण्यात दुसऱ्या पाण्याला मग ती हिवाळा पण आहे ना काही हे नाही सुकत नाही. हा बघितलं मी ती गोणी सोलडी बाई ना. हा ती फाडावं लागत पडून. हा का एक बाजू फाडून घ्यायची तर मग बांधायची बांधली ती ना सोडून बाहेर. हा काकाने लावली होती ती नुसती पा कशी पवत तर पाणी द्यायला अशी सोय केली आहे. आता हे पाईप पाणी इथून असं पाणी बरोबर असे असं बांधलंय आता मावशी इकडे लसूण लावते तर इकडे उज्वरा ही धणे जे आहे ते ती फोकून लावते. फोकून ह्या पद्धतीने जसं आपण हरभरा फोकला त्या पद्धतीने.
भरपूर होतील ना आता हे. म्हणजे जे धने असं कडेकडेनी फोकायचं ना जास्त बांधावर जास्त येत ते. मावशी आज भाजी काय केली? का बरं शेंगदाण्याची चटणीच लय आवडती वाटत. लसणाची चटणी खात जावं बरं. हृदयाला चांगली राहते ती. चला आता हे आलं, हे शेवट झालंय, हे इथपर्यंतच राहिलेलं आहे. हे भुईमुग आपलं बीट टोचायचं आणि आता आली लाईट. लाईट आली आणि जवळजवळ किती आता एक वाजत आले आहेत तशी लाईट आली आहे. आणि हे सर्व वाफे भरायचे, पूर्ण वाफे भरायचे. आणि आता आले काका जर पाणी भरून घ्यायचं आहे सर्व वाफ्यांना. आता इकडे पाणी पण द्यायचं आहे. इकडे पण वाफे बनवलेले. काय एवढं गरज नाही पाणी, तर लागलं तर घेतो मी थोडं द्यायचं माझ्या. वाचायला पाणी जाईल का? आडवं करायचं हळूहळू बंद करलं का? पाणी सोडताना हळूहळू सोडलंय. पावडं तिकडे पाहिजे. कोणतं पावडं? पावडे बापशी दादा छान आयडिया करून दिली ना. नाही एवढं प्रेशर पाणी सगळं खंगळून गेलास. पटपट भरू राहिले. थोडं फोर्स वाढवायचं नको. तर आता हे पहिल्यांदा लावलेलं, काल लावलेलं आहे इथं भुईमुग, कारण काल लाईट नव्हती आणि त्याच्यामुळं मग आता हे पूर्ण. आता आज कुठं लाईट मिळाली ती पण दुपारी 1 वाजता. काल लई खेळ गेला होता लाईटीने खरंच ना. आणि हा आता इथं मस्त असं वाफ्यांमध्ये पाणी चाललं आहे. असे छोटे छोटे वाफे करून हाताने लावलेला हा भुईमुग आहे. बरोबर आता हे इथून हे भरल्यानंतर आपोआप पुढं डायरेक्ट इथं शेल वाफा. आणि बरोबर याच्यामधून आता पाणी जाऊ राहिले. बापशी दादानी मस्त वाफे करून दिले आणि ते मोटर पण छानपैकी असं ते पाणी जाण्याची पण सोय छानपैकी करून दिली. त्यातल्या त्यात उज्ज्वलाने पण तिथं हे लावून दिलं मस्त गोणी छान लावून दिली. त्याच्यामुळे बरोबर पाणी असं व्यवस्थित येऊ राहिलं ते.
तसं तर ही सर्व जमीन आम्ही आता वाटेनीच करत होतो, पण मी स्वतः करू राहिलंय त्याच्यामुळं. ज्यावेळेस 2010 साली आले होते तेव्हा सुद्धा काका त्यांनी स्वतः जमीन केलेली. काव काका तेव्हा पण पाणी भरत होते ना तुम्ही स्वतःच? हे बाई माझे काका ते कधी आलेले होते? 2008 साली. काव काका 2009 साली. आणि तेव्हा तुम्ही शेती स्वतःहून करत होते ना? तेव्हा मी नव्हती इथं. तेव्हा सुद्धा पाणी वगैरे स्वतःहून द्यायचं पिकं वगैरे. आणि त्याच्यानंतर आता आणि एवढं काही नाही म्हणा, फक्त हे आपल्या घरच्या घरच्या पुरतं भुईमूग लावलेलं आहे हा, कारण पाणीच यंदा म्हणजे पाऊसच नाही ना हिवाळ्यात आपलं एवढंच नाही. तर मागच्या वेळेस हिवाळ्यामध्ये गहू पण झाला होता, भरपूर गहू केला होता, हरभरा भरपूर केला होता. लाईट आली म्हणून पटपट होऊ राहिले. हा तिसरा पण भरला आहे बाफा. आणि हे बंद करण्यासाठी असं काही नाही, मला वाटलं सुरुवातीला पाणी भरल्यानंतर हे इकडं फुटल तिकडं फुटल, पण काहीच नाही, एकदम व्यवस्थित असं संत गतीने पाणी चालू आहे छानपैकी, स्लोली स्लोली, आणि छानपैकी भरू राहिलं, कुठं फुटू पण नाही राहिलं, काही नाही. फक्त आता हा बाफा भरला का आता आपल्याला हे फोडायचं आहे. मग हा वरमा फोडला का मग आता हे बंद करायला इथं ढेकळत ही आणूनच ठेवलेली. तिकडं सगळं भुईमूग लावून झालेलं आहे आणि आता त्याच्यामुळेच इकडं भरायचं टपटप चालू आहे. त्याच्यामुळेच इकडं भरायची घाई चालली. आणि आज योग्याने बरंच लाईट येईल, नाही तर काल दिवसभर लाईट नव्हती. खरंच नाही, 5 वाजता लाईट आली मला असं वाटतं. मग 5 वाजता तर लाईटच जाते ऑलरेडी आमच्या इथं दिवसभरातली, मग काय उपयोग नाही ते येऊन. चला आता तो शेवटचा भरला आहे. आता हा नाही रुत किती पाय, माझा गुडघा पूर्ण गुडघा भरला गेला, गुडघ्यापर्यंत गेलं हे, एवढं खूप एवढा खोल हे इथं उतरली होती मी, कारण ही खूप माती मऊ आहे ना, असं टणक नाही. आता 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 होईल निब्बर हे वावर, आता नाही आता काही टेन्शन राहत, फर्स्ट टाईमच तेवढं. हा चौथा तलाव आहे. मी तिसऱ्या याच्यामध्ये काल पूर्णाला भुईमुगाचं बी लावलं होतं, हा भरला होता हा चौथा. आज मी काय करू नाही राहिली, आज काही कामच नाही जास्त त्याच्यामुळं. आता फोडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी असं लावायला हे ढेकळं आणून ठेवले ते. आता इथं आपण अगदी फोर्स म्हणजे तो जो आहे त्या पाईपच्या तिथं कॉक आहे, तो कॉक कमी केला त्याच्यामुळे हे इथं फोर्समध्ये नाही आलं, हे संत गतीने चाललेलं आहे. नाहीतर मग फोर्समध्ये असतं तर आपल्याला हे जे लिंबाचा ढहाळ आहे हे इथं असं हे बांध वगैरे असे फुटू नाही, इकडचे वरमे बिरमे फुटू नाही आणि इकडे तिकडे पाणी जाऊ नाही, त्यासाठी हे लावावं लागलं असतं. पण आता हे संत गतीने फोर्समध्ये जर असलं ना तर हे इथून इकडं पाणी वरमे पण प्रेशरमध्ये, हां प्रेशरमध्ये, नाहीतर मग असं प्रेशरमध्ये सगळं फुटून गेलं असतं. पण एकदम व्यवस्थित असं पाण्याचं नियोजन केलंय काकांनी पण असं देताना. हां येईन ना मग हे पाणी आल्यानंतर हे मग इथं भिजून जाईन ते. झालं आता भुईमुगचं, भुईमुगाचं बी पूर्ण लावून झालेलं आहे.
टोटल आणि एवढंच केलेलं आहे भुईमूग. शेलवाफा, याला असं शेलवाफा म्हणतात. हे तिन्ही पण असं एकत्र करेल आहे ना, हे इकडं वरमा नाही आहे असं, तर याला शेलवाफा म्हणतात. एक, दोन, तीन, चार, पाच, पाचवा वाफा चालू आहे. आता त्यांचा जेवणाचा टाईम झाला आहे, तसं भुईमुगचं बी सगळं लावून झालं आहे. आता ते जेवायला बसलं आहे आणि आपले वाफे एवढे राहिलेले ते हे जरा कोरड आहे ना, कोरड आणि भुसभुसीत कोरड आहे सध्या. मग पुढच्या वेळेस एवढा नाही लागायचं पाणी, टपकन भरून पटकन भरून. ओल्या मातीचा वास मस्त येतो, सुगंध भारी छान. आणि खरं शेतातलं जीवन किती भारी वाटतं की नाही काका, मोकळ. खरं शेतामध्ये करमून जातं खरंच दिवस. आता पूर्ण आता हे फक्त दोनच वाफे राहिले फोर्समध्ये पाणी असं हे याच्यातून पाणी. हे जेवढे पूर्ण वाफे, हे पूर्ण वाफे झालेले, अगदी पूर्ण भरून झालेले. बंद केलं काका का?